नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली बुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अतिशय महत्त्वाचा घटक फिगर ऑफ स्पीच, आणि आपण जाणून घेऊया फिगर ऑफ स्पीचचं मीनिंग, त्याचे इम्पॉर्टन्स आणि त्याचे प्रकार। फिगर ऑफ स्पीच हा जो घटक आहे तो इयत्ता 9वी आणि 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पोएम ॲप्रिसिएशन नावाचा जो प्रश्न असतो त्यामध्ये आपल्याला एक गुणासाठी हा पॉईंट दिलेला असतो, आणि ज्याला आपण थोडक्यात पोएटिक डिवाइससुद्धा म्हणतो। आता हे जे पोएटिक डिवाइस आहे म्हणजे फिगर ऑफ स्पीच, याचा अर्थ काय, तर याला मराठीमध्ये म्हटलं जातं भाषिक अलंकार। तर अशा या फिगर ऑफ स्पीचबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। अ फिगर ऑफ स्पीच इज अ वे ऑफ डिस्क्राइबिंग समथिंग ऑर समवन इंटरेस्टिंगली अँड विविडली। अ वर्ड ऑर एक्सप्रेशन यूज नॉट विथ इट्स ओरिजिनल मीनिंग बट इन अन इमॅजिनेटिव्हली वे टू मेक अ स्पेशल इफेक्ट। थोडक्यात अलंकार म्हणजे सौंदर्यात भर घालणारे साधने, जसे आपले सौंदर्य वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या अलंकाराचा वापर करतो त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेले जे तंत्र असतं त्याला आपण भाषिक अलंकार म्हणतो। ज्याप्रमाणे एखादी स्त्री स्वतः सुंदर दिसावं, आपण स्वतः सुंदर दिसावं म्हणून वेगवेगळे आभूषण किंवा अलंकार ज्याला म्हणतो, दागिने ज्याला म्हणतो, त्याचा वापर करते, त्याचप्रमाणे कवी जे आहे किंवा एखादी लेखक जे आहे त्याचे लिखाण किंवा त्याची कविता जे आहे त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे दागिने। आता हे दागिने कुठले, तर भाषिक स्वरूपात असलेले दागिने। आता याच दागिन्यांना आपण म्हणतो, याच अलंकाराला आपण म्हणतो फिगर ऑफ स्पीच। म्हणजे हे भाषिक जे आहे, भाषिक अलंकार जे आहे तो ते त्याचं लिखाण किंवा त्याची जी कविता आहे अतिशय सुंदर किंवा वाचनीय जी आहे ती बनवण्यासाठी तो काय करत असतो, त्याचा वापर करत असतात, आणि यालाच आपण म्हणतो फिगर ऑफ स्पीच। तर अशा या फिगर ऑफ स्पीचचं इम्पॉर्टन्स काय, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच, तर आपल्याला म्हणता येईल की नंबर वन, हे काय करते तर रायटिंग जे आहे त्याचे ब्युटी जे आहे इन्हेन्स करते, म्हणजे सौंदर्य जे आहे ते वाढवते। सेकंडली आपण म्हणू शकतो की फिगर ऑफ स्पीच जे आहे ती रायटरला जे म्हणायचं आहे त्याचा जो उद्देश आहे तो योग्य प्रकारे व्यक्त करतो। आणि थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज इट ॲड द फ्लेवर टू द रायटिंग अँड मेक इट मच मोर एन्जॉयबल। म्हणजे ती जी कविता आहे किंवा ते लिखाण आहे ते जास्त एन्जॉयबल बनवण्याचं काम जे आहे ते फिगर ऑफ स्पीच करते। तर अशा प्रकारे दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच। आता वळूया आपल्या पुढील टॉपिककडे, म्हणजे व्हॉट इज द ऑर व्हॉट आर द टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच। जर फिगर ऑफ स्पीचच्या एकूण प्रकाराचा विचार केला तर नियर अबाउट 36 टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीचेस आर देअर, बट हियर वी आर टॉकिंग अबाउट द फिगर ऑफ स्पीच वी आर डीलिंग विथ स्टँडर्ड 9 अँड स्टँडर्ड 10। म्हणजे आता 9वी आणि 10वीसाठी असलेले जे फिगर ऑफ स्पीच आहे त्याबाबत आपण इथे चर्चा करूया। तर बघा, इयत्ता 9वीसाठी असलेले फिगर ऑफ स्पीच जे आहे ते आहे मेटाफर, पर्सनिफिकेशन, सिमिली, रिपिटेशन अँड इन्वर्शन। तर हे जे 5 फिगर ऑफ स्पीच आहे ते आपल्याला इयत्ता 9वीमध्ये अभ्यासायचे आहे, आणि उरलेले जे फिगर ऑफ स्पीच आहे जसे तुम्ही बघू शकता की दुसऱ्या साईडला तुम्हाला दिसत आहे ॲपोस्ट्रॉफी, ॲलिट्रेशन, ॲनाफरा, हायपरबोलिक, पण अँथिथेसिस, इंटरोगेशन, ओनोमेटोपिया, एक्सलामेशन अँड ट्युटोलॉजी। तर हे एकंदरीत जे आहे इयत्ता 10वीसाठी असलेले ॲडिशनल, म्हणजे इयत्ता 9वीसाठी असलेले प्लस इयत्ता 10वीसाठी असलेले असे एकंदरीत सगळेच फिगर ऑफ स्पीच जे आहे ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना काय करायचे आहे, अभ्यासायचे आहे। तर आता हे अभ्यासत असताना तुमच्या असं लक्षात येईल की काही फिगर ऑफ स्पीच जे आहे त्याचे फीचर जे आहे किंवा त्याला ओळखण्याची पद्धत जी आहे काही अंशी जी आहे ती सिमिलर आहे, आणि म्हणूनच यांचा अभ्यास करत असताना आपल्याला अशा फिगर ऑफ स्पीचचा ग्रुप करायचा आहे आणि नंतर आपण त्याचा अभ्यास करूया। फॉर एक्झाम्पल, ॲलिट्रेशन, रिपिटेशन अँड ॲनाफोरा हे जे फिगर ऑफ स्पीच आहे हे आपण जर ग्रुपनी स्टडी केले तर आपलं कन्फ्युजन दूर होईल किंवा सहज लक्षात येईल। जसं बघा, ॲलिट्रेशनमध्ये रिपिटेशन ऑफ साऊंड असतं, त्यानंतर रिपिटेशनमध्ये एखादी शब्द किंवा एखादी चरण जे आहे ते रिपीट होत असतं, तर ॲनाफोरामध्ये काय असतं की सारखे अर्थाचे जे शब्द आहे ते वापरलेले असतात। आता इथे रिपिटेशन हा एक जो आहे कॉमन फॅक्टर आहे जो तुम्ही सहज पद्धतीने लक्षात ठेवू शकता की या तीन फिगर ऑफ स्पीचमध्ये काय आहे, किंवा तुम्ही थोडक्यात कन्फ्युजनसुद्धा दूर करू शकता। सेकंड एक्झाम्पल बघा, मेटाफर अँड सिमिली। तर सिमिलीमध्ये तुम्हाला माहिती की कंपॅरिझन केलं जातं, मेटाफरमध्ये सुद्धा काही अंशी कंपॅरिझन असतं। तर अशा प्रकारे जर आपण फिगर ऑफ स्पीचेसचे ग्रुप केले आणि स्टडी केलं तर आपल्याला हे जे फिगर ऑफ स्पीच आहे नियर अबाउट 15 फिगर ऑफ स्पीच आहे, पण ते आपण सहजतेने आणि सोप्या पद्धतीने जे आहे ते समजून घेऊ शकतो। आय होप तुम्हाला व्हॉट इज फिगर ऑफ स्पीच अँड व्हॉट आर द टाईप्स ऑफ ते सहज पद्धतीने समजलं असेल, आणि अशाच प्रकारे सहज सोप्या पद्धतीने फिगर ऑफ स्पीच हा टॉपिक जो आहे तो कव्हर करण्यासाठी कीप वॉचिंग माय चॅनल। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल।
आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.